आणि यानंतर सांगली जिल्ह्यातून मोठी बातमी आहे, संजय काका पाटील यांचे चिरंजीव। सगळं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल। हो भाजपशी, हो भाजपशी बोलून देवेंद्र भवंशी आमचं बोलणं झालं आणि यानंतर मग देवेंद्र भवंशी यांनी भेटायला चाललो, त्यांनी वेळ दिली 11:30-12 वाजता। नाही अजून ठरायचं आहे म्हणले, ते ठरायचं आहे मतदारसंघ कुणाला हे ठरल्यानंतर चित्र सगळं स्पष्ट होईल। परंतु ही तासगाव कवठे महाकाळ ही जी जागा आहे ती भाजपकडे सुटावी अशी तुमची मागणी आहे का? दादनगड तशी मागणी केली नाही, अजून ते दोघं नेते ठरवतील, आम्ही आणि काही राजकीय माणसं त्यांना भेटलोय तर त्या संबंधामध्ये उद्या आम्हाला ते सगळे डिटेल सांगतो म्हणले, आज बैठक झाल्यानंतर। परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आता सातत्याने तुमचा आणि आताच्या विद्यमान खासदारांचा वाद जो आहे तो पाहायला मिळत होता, त्यातच तुम्ही आता पुन्हा एकदा तासगाव कवठे महाकाळ वाद एवढाच आहे की काही पातळी सोडून राजकारणात बोलण्याची भूमिका सुरू झाली म्हणून थोडं जशास तसं बोललो, एवढी त्यातली प्रचिती त्यांना दिली, पुढे काही त्याच्यानंतर काही घटना अजून घडलेल्या नाहीत। तर संजय काका पाटील यांचे चिरंजीव कवठे महांकाळ मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। तासगाव कवठे महांकाळमधून रोहित पाटलांना प्रभाकर पाटील आव्हान देणार का हा सवाल उपस्थित होतोय। प्रभाकर पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।